नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत MSRTCच्या नवीन लालपरी बस कशी आहे, या नवीन बसमध्ये असे काय वैशिष्ट्य आहे हे आज आपण माहिती करून घेणार आहोत या व्हिडिओमधून. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, प्रवाशांकडून येणाऱ्या मागणीला लक्षात घेता एका नव्या स्वरूपाची BS6 लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी घेऊन आली आहे. या बसचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आरामदायक प्रवास. ही बस राज्यात तसेच आंतरराज्याच्या मार्गावर धावणार आहे. तर नेमक्या कशा आहेत या बस ते जाणून घेऊ. या बसची आसन क्षमता 45 प्रवाशांची आहे. या बसचा कलर आपल्या आवडत्या लालपरी सारखाच म्हणजेच लाल आहे. आणि या बसवर रेग्युलर MSRTCचा लोगो आहे. या बसच्या खिडक्या मोठ्या प्रकारच्या आहे. तसेच या बसमध्ये ऑटोमॅटिक स्लायडिंग डोर म्हणजेच दरवाजे आहे. प्रवाशांसाठी स्वतःचे आरामदायक सीट आहे. यामध्ये प्रवाशांना हँडरेस्ट आणि फुटरेस्ट सुद्धा मिळणार आहे. तसेच मोबाईल चार्जिंग पॉईंट सुद्धा मिळणार आहे. या बसमध्ये पाठीमागे इमर्जन्सी एक्झिट डोर दिलेला आहे, म्हणजेच आपत्कालीन दरवाजा सुद्धा दिलेला आहे. आणि या बसमध्ये साधे बोर्ड नसून डिजिटल स्क्रीन बोर्ड बसवलेले आहे. तर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की ही बस सर्व महाराष्ट्रात कधी येणार आहे. MSRTCने दिवाळी 2023 या दिवशी ही बस लातूर ते परभणी या महामार्गावर सुरू केलेली आहे. MSRTCने MG कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांच्याकडून 30 बसेस घेतल्या होत्या. या 30 बसेस लातूर विभागात प्रवाशांच्या प्रवासासाठी उपलब्ध झालेल्या दिसत आहे. लवकरच या प्रकारच्या 500 अधिक बसेस MSRTCला भेटणार आहे. या बसचे संकेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाढ देखील करू शकते. या बसवर प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जसे या बसचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्याचं कारण म्हणजे ही बस प्रवाशांना आकर्षित करते ते हे की या बसचा कलर आपल्या सर्वांची लाडकी लालपरी बस सारखा आहे. आणि दुसरे हे की ही बस दुसऱ्या बसपेक्षा आरामदायक आहे. तुम्हाला ही बस कशी वाटली याबद्दल तुमच्या भावना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.